सध्या दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावाकडे निघालेल्या लोकांची सध्या वाहतुकीमुळे कोंडीच होत आहे. तसे बस स्थानकात तासनतास ताटकळत बसावं लागते. त्याचप्रमाणे सध्या पुण्यामध्ये शिवाजीनगर स्थानकात सुमारे 1 ते 1.5 तासापेक्षा अधिक वेळ लागत आहे. एसटी महामंडळाने शिवाजीनगर स्थानकातून प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसची व्यवस्था केली. त्याच स्थानकात गाड्या उभ्या करण्यासाठी मर्यादित जागा असल्याने तेथेही कोंडी झाल्याचे चित्र पाहायस मिळते. यामुळे प्रवाशांना तासनतास बसची वाट पाहावी लागत आहे. अतिरिक्त बसमुळे वाहतुकीला अडथळा होऊन गाड्यांच्या स्थानकात प्रवेश करण्यासाठी विलंब होत होता. अभियांत्रिका महाविद्यालयाच्या मैदानातून गाड्या सोडण्याची यावर्षी परवानगी मिळाली नसल्याने शिवाजीनगर स्थानकात ताण पडत आहे. स्थानकाच्या क्षमतेपेक्षा अधिक गाड्या येत असल्याने वाहतुकीची सध्या कोंडी होत आहे. नियोजन ढासळत असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितली. तसेच परराज्यातील गाड्यांना सध्या तरी प्रवेश बंद आहे. स्वारगेट स्थानकातून 150 अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच दिवाळीनिमित्त बेळगावसाठी अतिरिक्त 2 गाड्या 20 नोव्हेंबरपर्यंत सोडण्यात येणार आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दिवाळीच्या कालावधीत परराज्यातून गाड्यांच्या आगारात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे अशी मागणी व्यवस्थापकीय या लोकांनी दिलेली आहे.